आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री अरिहंत दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी मायगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी शिवाजी तोडकर. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी दयानंद कटपट्टी यांनी जाहीर केले. दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून मायगोंडा पाटील तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी तोडकर तर संचालक म्हणून उत्तम रावसाहेब पाटील, रमेश माळी, शीतल हवले, रावसाहेब पाटील, हिराचंद चव्हाण, सौ वैशाली बुलबुले, सौ भारती सवाडे, सिकंदर अफराज, चंद्रकांत बेडकिहाळे, जयपाल कोरवी यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. नूतन संचालकांचा सत्कार सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला. दूध संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवठे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सहकार नेते रावसाहेब पाटील दादा, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघ आदर्श वाटचाल करीत आहे, संघाच्या प्रगतीत सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. युवा नेते उत्तम पाटील यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक वर्गाचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुख्य कार्यनिर्वाहक आर टी चौगला, बाळासाहेब सातपुते, राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, सुमित रोड, तैमूर मुजावर, राजेंद्र ऐगमाळे, प्रवीण पाटील, सौ सुनीता बंकापुरे, सौ प्रभावती पाटील, राजू गजरे, सुजय पाटील, बाळासाहेब निकम, वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदूम, अण्णा पाटील, शिवानंद राजमाने, राजू मगदूम, अजित सवाडे, शीतल चिप्रे, बी जे पाटील, शीतल गौरवाडे, अशोक माळी, अण्णप्पा ढोंगे, सुनील गुरव, फारुक मुजावर, सुरेश बंकापुरे, बालगोंडा पाटील, काकासो बेलके, राजेश फिरगणावर यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी व अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगाहून शिवाजी भोरे. रमेश कदमी आम्हाला सातत्यानं सहकार त्या ठिकाणी करत आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. कारण ही संस्था नावारूपास आणि एवढ्या याला येण्यास कारण फक्त दादा आणि दादांच्यावर श्रद्धा असलेले रमेशांना कधी नेहमी आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी दादांचं नाव काढल्याशिवाय निराश आहे. कारण दादांच्या सहकार्यामुळेच मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो, सदस्य झालो आणि अध्यक्ष झालो हे नेहमी त्यांनी सांगत आले आहेत. त्यामुळं त्यांचंही सहकार्य या ठिकाणी फार मोठा आहे, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर परत एकदा आम्हाला 5 वर्षासाठी आपण संधी दिला, त्यासाठी आपल्या सेवेमध्ये आम्ही आणि 5 वर्ष यापुढे रुजू कायमस्वरूपी राहू असं ग्वाही देऊन सगळ्या संचालकांच्या वतीने मी अनेकदा आपला आभार मानून मी या ठिकाणी जाऊ शकतो. संपूर्ण